संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमा सिमेंट काँक्रीटच्या जंगलांनी आकुंचन पावत असतानाच आता जंगलातही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली आहे. मात्र आता वनविभाग ॲक्शन मोडमध्ये आलाय. चेनापरी मंडळातील पानखंडा राखीव वनामध्ये अनधिकृतरित्या निवासी आणि व्यावसायिक कामासाठी तब्बल 12 एकरच्या जागेत केलेलं अतिक्रमण वनविभागानं बुलडोझर कारवाई करून जमीनदोस्त केलं आहे. मुंबई ठाणे शहराचं नैसर्गिक फुफ्फुस म्हणून येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ओळखला जातो. मात्र वाढत्या अतिक्रमणानं जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे. जंगलावर अनधिकृत कब्जा करून अनेक धंदाणग्यांनी निवासी हॉटेल रिसॉर्ट उभारलेत. परंतु वनविभागानं अशा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उचललाय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाणखंडा येथील सर्वे क्रमांक 291 मधील राखीव वनक्षेत्रात केलेलं अतिक्रमण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक उदय डगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून भूखंड मोकळा केला असल्याची माहिती येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं जाणार असून पानखंडा येथील 12 एकरच्या राखीव भूखंडावर बंगले, गोडाऊन, हॉटेल, रिसॉर्ट इत्यादी बांधण्यात आली होती. मात्र त्यावर हातोडा मारण्यात आला आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांच्याबरोबर कासारवडोली पोलीस, राज्य राखीव दल, येऊर वनविभागाचे कर्मचारी अधिकारी यांचं मोठं सहकार्य लाभलंय. मागील 4 दिवसापासून आपली जी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते 3 महत्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे. एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे, दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत ते सुरू असतात, आणि मग तिसरा असे स्ट्रक्चर्स किंवा अशी स्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्स सारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात. हा सलग 4th दिवस आहे आपला. 3 दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालय, त्याचे पेरिफेरीमध्ये 100 मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पानटपरी आहे ते आपण तिथून आपण हलवलं आहे. येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनेवर आपण फोकस करत आहोत. दिवसभरात 8 ते 10 लोकेशन्सवर काम करण्याचं नियोजन आहे. स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. आपली 3-4 टीम्स पॅरलली काम करत आहे. सर, कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेड उभारलं जातं, त्यासाठी काय कडक कारवाई असेल? प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे, मग तो ठाणे सिटीच्या आत असो किंवा येऊर भागामध्ये, आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही. एवढाच नव्हे तर जे काही आस्थापनाचे मालक आहेत त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई, आर्थिक दंड आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तो सुद्धा मनपा वसूल करेल त्यासाठी.